कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा नवरात्री उत्सव, दुर्गापूजा किंवा दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत अधिक माहितीसाठी जळगाव जिल्ह्याचे SP डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी. सर्व नागरिकांना विशेषतः सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळ आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सर्वांना मी एक आवाहन करू इच्छितो की 29 सप्टेंबर रोजी शासनाने ज्या गाईडलाईन्स, नियमावली या नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या संदर्भाने दिलेली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन आपण सर्वांनी करावं. एकंदरीत आपल्याला कल्पना आहे या नियमावलीचा हेतू एकच आहे की जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि जिल्हा हा सुरक्षित राहावा. एकंदरीत ज्या गाईडलाईन्समधल्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यामध्ये मूर्तीची साईज, देवींच्या मूर्तीची साईज ही सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट आणि घरगुतीसाठी 2 फूट या मर्यादेत असावी. कोणत्याही प्रकारच्या आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुका ह्या काढल्या जाऊ नयेत. त्याच पद्धतीने गरबा दांड्यासारखे कार्यक्रम यावर सुद्धा बंदी आहे. एकंदरीत उत्सव साध्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घेतल्या जाणाऱ्या खबरदाऱ्या घेतल्या जाव्यात, ज्यामध्ये सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, मास्कशिवाय एंट्री नाही, मंडपात 5 पेक्षा जास्त लोक असू नयेत, मंडपाची साईज ही कमीत कमी असावी आणि तीही स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेऊनच तो मंडप उभारला जावा, अन्यथा तो मंडप उभारला जाऊ देणार नाही याची सुद्धा सर्वांना कल्पना असावी. एकंदरीत स्वरूप हे साधं असावं. निश्चितपणे श्रद्धेने आणि उत्साहाच्या वातावरणात हा सण साजरा व्हावा, परंतु गर्दी टाळणे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असं मी आवाहन करतो. या कालावधीमध्ये बरेचसे सण उत्सव होऊन गेलेले आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांनी, नागरिकांनी अतिशय जबाबदारीने वागून मला असं वाटतं की उत्सव साजरे केलेले आहेत. येणाऱ्या कालावधीत सुद्धा मला निश्चितपणे खात्री आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये हा सण शांततेत आणि साध्या पद्धतीने. नक्षत्र मंगलम, अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.